सातारा जिल्ह्यातल्या पाटण तालुक्यामधलं टोळेवाडी गाव गेल्या 50 वर्षांपासून जीव मुठीत धरून जीवन जगत आहे. आमचं पुनर्वसन नेमकं कधी होणार असा प्रश्न हे गाव विचारत आहे. पाहुयात टोळेवाडी गावाचं भयाण वास्तव. कोयना परिसरात 50 वर्षांपूर्वी झालेल्या भूकंपामुळे साताऱ्याच्या पाटण तालुक्यातलं टोळेवाडीचे ग्रामस्थ आजही जीव मुठीत धरून जीवन जगतायत. डोंगरावरील महाकाय दगड पडल्यास संपूर्ण गावाला धोका होऊ शकतो. पूर्वी देखील अनेकदा मोठे दगड गावापर्यंत आलेत, त्यामुळे गावातले आबाल वृद्ध प्रचंड दहशतीखाली असतात. इकडे अवकाळी पाऊस असतो, त्यामुळे पावसात जर रात्री काय झालं तर आमची म्हणजे घर व्यक्ती सुद्धा घरातल्या काय करू शकत नाही अशी परिस्थिती आहे. त्यामुळे सरकारनं आमचे म्हणजे गावाची काहीतरी योग्य ती सोय करावी. आमची मागणी आहे की जे शासनाने आता जे 60,000 रुपये जे मंजूर केले त्याच्यामधून आम्हाला घर मोडायला सुद्धा त्याच्यामधून होणार नाही. बांधायचं तर लांबच राहिलं. आता आम्हाला जे आमची मागणी आहे अशी की जे आम्हाला घरकुलला जे 2.5 लाख रुपये भेटतात त्या पद्धतीनं जरी शासनानं आम्हाला 2.5 लाखाची मदत जर केली तर आम्ही त्याच्यामध्ये थोडीशी हे करून आम्ही ती घरं बांधून आमचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करू. टोळेवाडी ग्रामस्थांनी अनेक वेळा गावच्या पुनर्वसनाबाबत निवेदनं दिली, आंदोलनं केली, मात्र केवळ पाहणीपलीकडे प्रशासनानं काहीच केलं नाही. डोंगरात बसलेल्या टोळेवाडी गावावरच्या डोंगरामुळे पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी शिरतं. गावच्या पुनर्वसनासाठी नवीन जागेचा प्रस्ताव प्रशासनाला दिलाय, मात्र शासनानं यासंदर्भात लवकरच तोडगा काढण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मी जवळजवळ 22 वर्ष सरपंच झालो, तिथपासून माझा या पुनर्वसनच्या संदर्भात प्रयत्न नाही. आज देशाला स्वातंत्र्य मिळालं, देशातलं अनेक विषय मिटलं, परंतु ह्या टोळेवाडीचा एक अति दुर्गम भागातल्या लोकांचा सुरक्षित ठिकाणी हलवायचा प्रयत्न या शासनाच्या कुठनं आतापर्यंत झालेला नाही. एखाद वेळ जर हा निर्णय नाहीच लागला तर मला ह्या गावासाठी कलेक्टर कचेरी समोर आमरण उपोषण सगळं करायची माझी तयारी आहे. ह्याकडेची परिस्थिती अख्ख्या गावाला एवढा धोका, बायका पोरं एवढी घाबरतात, लय विचित्र ह्या ठिकाणी परिस्थिती, कारण निसर्गाचं पण लय हे खराब आहे. त्याच्यामुळे लोक आता मग कशी ते एका आजीनं सांगितलं की आमची पोरं बाळ कुठेतरी राहायला जातात का, आता ह्या भीतीमुळे जातात. तर शासनानं कुठेतरी आमची सोयी नक्कीच करावी, आणि आम्हाला पैशाची तर काही गरज नाही, पण आपलं कुठेतरी चांगल्या ठिकाणी घर बांधून दिलं एवढं आम्हाला बाद झालं. कोयना प्रकल्पग्रस्तांसाठी शासन कोट्यवधी रुपये खर्च करत असताना हा निधी मात्र केवळ रस्त्यावर खर्च होताना दिसतोय. माळीणसारखी दुर्घटना टाळण्यासाठी आता तरी प्रशासनानं तातडीनं पावलं उचलणं आवश्यक आहे. देशाला स्वातंत्र्य मिळालं, मात्र सातारा जिल्ह्यातील पाटण खोऱ्यातील टोळेवाडी या गावाला अजूनही स्वातंत्र्य मिळालं नाही. गेली अनेक वर्ष मागणी करूनही या ठिकाणच्या गावचं पुनर्वसन होत नाही, मात्र मृत्यूच्या छायेत दररोज वावरणाऱ्या या टोळेवाडीकरांना न्याय मिळणार तरी कधी हा खरा प्रश्न. कॅमेरामॅन सकलेंसह विकास भोसले, झी मीडिया, टोळेवाडी, सातारा.